राज्य सरकारकडून टीम इंडियातील चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल यांचा यामध्ये समावेश आहे. या चारही खेळाडूंना राज्य सरकारकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाला राज्य सरकारकडून 11 कोटींचं बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. यावरून आता राजकारण चांगलंच रंगलंय. विरोधकांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. इंडियन क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची गरज नव्हती असं वडेट्टीवारांचं मत समोर आलंय. तर सरकारी तिजोरीतून बक्षीस देण्याची गरज नव्हती असं म्हणत अंबादास दानवेंनी सरकारवरती निशाणा साधलाय. प्रश्न हा आहे की त्या 11 कोटीची देण्याची आत्ता गरज होती का? कारण खेळाडू हे देशासाठी खेळतात. 120 कोटी रुपये तसे त्यांना BCCI दिले आहेत. एवढी मोठी रक्कम इनामाच्या रूपात दिल्यावर आपली तिजोरीतून पैसे देण्याची काय गरज होती? पण आता स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, तिजोरी संपली तरी चालेल, गरीब मेला तरी चालेल, पण माझ्या पाठीवर छाप पडली पाहिजेत, थाप पडली पाहिजेत असा काही राज्यकर्त्यांचा उद्देश असतो? आपली क्षमता असेल किंवा त्याला अंथरुण पाहून बघून पाय पसरले पाहिजे. तर अंथरुण छोटा आहे आणि पाय लांब करतायत, तर अर्धे पाय उघड्यावर पडतील त्यावेळेस ते दिसेल. तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. अजित, इंडियन क्रिकेट टीमला जे बक्षीस मुख्यमंत्र्यांनी विशेषतः सरकारने जे जाहीर केलं आहे त्यावरून विरोधक हे आक्रमक झालेले दिसत आहेत, काय सांगाल? नक्कीच, काल आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्र विधानभवनामध्ये हे 4 प्लेयर आले होते. जे 4ही प्लेयर जे आहेत ते मुंबई टीममधले आहेत आणि त्यांनी इंडियन क्रिकेट टीममधून भारताला वर्ल्ड कप मिळवून दिलेलं. त्यामध्ये प्रमुख जे प्लेयर होते ते 2 होते, ते म्हणजे सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा. आणि मोठा सोहळा त्या ठिकाणी विधानभवनात पार पडला, सगळ्यांनी भाषणं केली. मुख्यमंत्र्यांनी तर कशाप्रकारे आम्ही विकेट काढतो राजकारणामध्ये आणि आम्ही देखील कसे षटकार मारतो हे देखील इकडे सांगितलं. आणि त्याचवेळी त्यांनी या संपूर्ण टीमला जे आहे ते कोट्यवधी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. अर्थात ही एक अभिमानाची गोष्ट आहे की भारताच्या टीममधले जे प्रमुख प्लेयर आहेत ते महाराष्ट्राचे आहेत, मुंबईचे आहेत, आणि त्या सगळ्या लोकांकरता हा हे बक्षीस जाहीर केलेलं आहे. पण यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आहे आणि सरकारवरती आरोप केले आहेत की एकीकडे शेतकरी असतील किंवा दुष्काळ आहे, त्यानंतर अतिवृष्टी आहे, बऱ्याच ठिकाणी जे गोरगरीब जनता आहे, अनेक स्कीम आहे ज्याच्यामध्ये लोकांना पैसे मिळत नाही आहेत, तर या सगळ्या गोष्टींपेक्षा तिथं पैसे देणं गरजेचं होतं असं आता टीका करतायत. जर आपण लक्षात घेतलं तर सत्ताधारी विरोधक किंवा विरोधक आणि सत्ताधारी हे दोघंही वेगवेगळ्या पदावर जरी आले तरी एकमेकांवर टीका करणारच, कारण का शेवटी या गोष्टीतून श्रेय घेण्याचा प्रकार जो आहे या गोष्टीवरून सगळं हे सगळं राजकारण जे आहे ते नेहमीच खेळलं जातं. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनतेला काय वाटतं, जनतेचं काय म्हणणं आहे, हे पैसे दिलेले आहेत ते योग्य आहेत का? कारण का याआधी देखील आपण जर पाहिलं असेल तर वर्ल्ड कप जिंकला म्हणून किंवा प्रमुख आपण काही गोष्टी जिंकल्या म्हणून सार्वजनिक सुट्ट्या देखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत, मग ते कितपत योग्य आहे, मग हे बक्षीस देणं अयोग्य आहे का? असे अनेक प्रश्न जे आहेत ते जे जनतेने चर्चेला आणलेले आहेत आणि जनता ठरवेल नेमकं की हे अयोग्य आहे की अयोग्य आहे. जी, अधिक अपडेट घेत राहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद अतुल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर सरकारच्या या निर्णयावरती विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले दिसत आहेत. तर सरकारवरती अनेक प्रकारे त्यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे. तिजोरी ठणठणात पण पाठ थोपटण्यासाठी पैसे असं वडेट्टीवारांचं जे वक्तव्य आहे ते समोर आलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी सरकारवरती टीका केली आहे. त्याचबरोबर अंबादास दानवे यांनी सुद्धा सरकारवरती टीका केली आहे. गोरगरिबांचे प्रश्न प्रलंबित असताना अशा प्रकारे टीम इंडियाला दिल्या गेलेल्या बक्षिसाबाबत मोठ्या प्रमाणात राजकारण तापलेलं दिसतंय आणि त्याचबाबत विरोधक जे आहेत ते सरकारवरती निशाणा साधताना दिसत आहेत. काल मुंबईतल्या महत्त्वाच्या 4 खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. विधानभवनामध्ये हा सत्कार सोहळा आयोजित केला गेला होता आणि यानंतर या प्रत्येक खेळाडूला 1-1 कोटी देण्यात आले होते आणि त्यानंतर टीम इंडियाला सुद्धा 11 कोटी असं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. मात्र याच गोष्टीवरून विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले दिसत आहेत. याचवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. तिजोरी ठणठणाट आहे पण पाठ थोपवण्यासाठी हे पैसे दिले गेले आहेत अशी जी टीका आहे ती सरकारवरती विरोधकांनी केली आहे.
याबाबत बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत. प्रवीणजी, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. एकीकडे गोरगरीब जनतेचे प्रश्न प्रलंबित आहेत, मात्र टीम इंडियाला ज्या प्रकारे बक्षीस दिलं गेलं सरकारकडून, ते दिलं गेलं नाही पाहिजे होतं, ते चुकीचं आहे असं कुठेतरी मत विरोधकांनी केलेलं आहे. विरोधक आक्रमक झालेले दिसत आहेत. तुमची प्रतिक्रिया. मला वाटतं कोत्या मनोवृत्तीचे आणि विकृत मानसिकतेचे विजय वडेट्टीवर दिसत आहेत. खरं म्हणजे त्यांचं विजय नाव आहे ते पराजय करून टाकलं पाहिजे. पुरा देश त्या ठिकाणी स्वाभिमानानं अभिमानानं त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करत असताना जर आपल्या देशाचं नाव जगात जगजेत्ता म्हणून त्या ठिकाणी जर होत असेल आणि त्याकरता जर त्यांचा सन्मान म्हणून काही मानधन दिलं असेल तर त्याच्याविषयी आपल्याला वाईट वाटणं किंवा खोट्या करणं टीका करणं याला विकृत मानसिकता याच्या पलीकडे दुसरा शब्द नाही. कारण आपण बघाल की जेव्हा संघ आला मुंबईत नरीमन पॉइंटला अभूतपूर्व अशा प्रकारचं दर्शन जनसागर लोटला होता आणि तो उत्स्फूर्त होता, कोणी ऑर्गनाईज केलेला नव्हता. त्याच्यामुळे देशाच्या अभिमानाचं स्पिरिट दिसत होत आणि जर महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारे आपल्या या खेळाडूंचा गौरव केला असेल तर त्या ठिकाणी स्वाभिमानी महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला त्या ठिकाणी अभिमान वाटलाय. आणि त्याच्यामुळे वडेट्टेवर एक तर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. आता कार्यक्रमाला का उपस्थित राहिले नाहीत याचे प्रश्न व्हायच्या अगोदर आपला त्या ठिकाणी शहाणपणा दाखवायचा प्रयत्न केविलवाना अशा प्रकारच्या याच्यातून दिसतोय. शेतकऱ्यांची काळजी घ्यायला सरकार भक्कम आहे. अनेक त्यांच्यासाठी योजना त्यांच्यासाठी सवलती हे सरकार देत आहे. परंतु आता याही गोष्टीचं राजकारण करायचं म्हणजे फेक नेरेटिव्ह त्या ठिकाणी खोटं बोलायचं आणि सातत्यानं जनतेच्या मनात संभ्रम कसा निर्माण करता येईल हाच केविलवाना प्रयत्न वडेट्टीवारांचा या ठिकाणी अशा प्रकारच्या वक्तव्यातून दिसतोय. जी धन्यवाद प्रवीणजी तुम्ही संवाद साधल्याबद्दल. आपल्या बरोबर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट देखील आहेत. संजयजी, तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. तर सरकारच्या तिजोरीतून बक्षीस देण्याची गरज नव्हती असं म्हणत विरोधक आक्रमक झालेले दिसत आहेत, तुमची काय प्रतिक्रिया आहे? हे बघा, भारतीय संघ आता जेव्हा वर्ल्ड कप घेऊन येतोय जगामध्ये सर्वीकडून त्यांचं स्वागत केलं जातं, भारतातच नाही तर जगातले लोक स्वागत करतायत. आणि आपल्या खेळाडूंचा जर सन्मान आपल्याकडून जर होत असेल, महाराष्ट्र शासनाकडून होत असेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून होत असेल, तर त्याचा आनंद आपण मनवला पाहिजे. हा कार्यक्रम एकट्याचा नव्हता, हा एकनाथ शिंदे साहेबाचा कार्यक्रम नाही किंवा देवेंद्र फडणवीसचा कार्यक्रम नाही, तर ह्या महाराष्ट्र शासनाचा एकंदरीत हा कार्यक्रम होता. अशा वेळेला या आनंदामध्ये आपण सर्वांनी सहभागी झालो पाहिजे, खेळाडूचा उत्साह वाढवला पाहिजे, खेळाडूला हे केलं पाहिजे. अशा ज्या आपण वल्गना करतो ना दरवेळेला, कधी प्रॅक्टिकल मध्ये आणले पाहिजेत का? नाही, 11 कोटी रुपये दिले म्हणजे एकदम आभाळ कोसळला असं का समजता तुम्ही? अरे काल परवा दिवशी लाखो लोक ज्यांना कुणाला काही घेणं देणं नाही बेफाटपणे सगळं त्या नरीमन पॉइंटवर जमले होते. तुम्हाला राजकीय पुढाऱ्यांना जर माणसं जमवायची असली तर तुम्हाला आणावे लागतात. हे लोक स्वतःहून आले होते, त्यांच्या भावनाचा कुठं कदर करणार नाही तुम्ही. आणि म्हणून अशा वेळेला असं कोत्यापणाचं लक्षण ज्यांच्यामध्ये आहे ते असे स्टेटमेंट करतात. हे ह्या एक चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावायचा प्रयत्न. बरं, काय सरकारने असं नाही केलं की नाही नाही आमचं आम्हीच बोलवलंय आता तुम्ही येऊ नका. तुम्हाला सर्वांना आमंत्रित केलं होतं, सर्व पक्षाचे आमदार होते, सर्व पक्षाचे नेते होते आणि त्यांना बोलून हाच त्यांच्या समोर सन्मान केलाय आपण. आणि हा मेसेज महाराष्ट्र शासन किती अग्रेसिव्ह आहे खेळाडूबद्दल हे सगळं देशभरात हा मेसेज चांगला गेलाय. आपला पॉझिटिव्ह ज्याला म्हणतात ना तो मेसेज आज देशभरात गेलाय. सर्वात पहिला सन्मान जर कोणी केला असेल तर त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केलाय. हे चांगलं पिक्चर जेव्हा समोर जातं त्याला गालबोट लावायचा प्रयत्न असे काही लोक करतात. म्हणून आता तुम्ही काही जरी केलं तरी आमचा विरोध कायम आहे ही जी काय मनोवृत्ती आहे मला वाटतं ही बरोबर नाहीये. कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक चांगला पॉझिटिव्ह विचार ठेवण्याचं मनोवृत्ती आपली असली पाहिजे. जे चांगलं आहे त्याला चांगलं तर म्हणा, वाईट असेल त्याच्यावर टीका केली नो प्रॉब्लेम, पण चांगल्यालाही वाईट म्हणायचं जर तुमचं जर असा मनोवृत्ती असेल तर
तर मला वाटतं महाराष्ट्राची जनता ही पाहते आणि अशा वेळेला जनता सुद्धा विचार करत असते, अरे खेळाडूला दिलं तर तुम्हाला त्रास होतो, तुमच्या याच्या सगळ्या बंगल्यावर खर्च करायला तुम्हाला त्रास होत नाही, तुम्हाला तुमच्या शोक सगळ्या गोष्टीवर खर्च करायला, शासकीय पैशातून खर्च करायला काय त्रास होत नाही, आणि खेळाडूला दिलं तर तुम्हाला त्रास होतो. म्हणून असे जे काही मनोवृत्तीचे लोक आहेत त्यांना हे लोक बाकीची जनता जी आहे ती उघड्या डोळ्याने पाहते आणि म्हणून याच्यावर निर्णय अखेरला जनता घेत असते, आपलं मत बनवत असते आणि हे त्यांना काही काळात दिसेल की असं केल्याने एखाद्याचा चांगल्या कामाला जर आपण अडसर आणला तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. खरंय संजयजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.